म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा 100 रुपये होती आणि नंतर 150 झाली, मग 250 झाली. दिसणारा चेहरा आहे, नोन चेहरा आहे. आणि मग तो कुठेतरी जेव्हा ओळख झाली माझी, तेव्हा ते पैसे संपले आणि जे मी मागेन ते मिळायला लागेल. तर तो एक तास जेवढा भयानक असतो ना आमच्यासाठी, म्हणजे साबळेचं कितीतरी कौतुक आहे आणि कितीतरी त्याला चॅलेंज घ्यावे लागतात. जगणं इतकं वेगळ्या अर्थानं शिकायला लावतं, इतकी हार्ड रिॲलिटी. म्हणजे सुयोगची वेगळी नाटकं किंवा तशा अर्थानं तो काळ जो होता, जो खऱ्या अर्थानं स्ट्रगलचा काळ होता, आणि तिथपासून आतापर्यंतचा तशा अर्थानं एक आर्थिक सुबत्तेचा काळ, ह्या सगळ्यामधलं नेमकं काय ऑब्झर्वेशन तुझं आहे की विनोदाने जगण्याला एक उभारी मिळते, पण तुझ्या जगण्याला विनोदाने कशा अर्थानं उभारी दिली? खरं तर तेव्हा तर ते म्हणजे पूर्वी नाटक करायचो तेव्हा तेवढं विचारत पण नव्हते. काम मिळालं तर आणि ते खूप प्रयोग झाले नाटकाचे तरच घर चालेल. त्यावेळेला किती नाईट होती साधारण? म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा 100 रुपये होती आणि नंतर 150 झाली, मग 250 झाली. मग मला वाटतं बाबूजींच्या संस्थेत एक नाटक करत होतो मी, जाऊ तिथे खाऊ, तेव्हा 700 झाले. म्हणजे ती पण भीती वाटत होती बाबूजी देतील का नाही, त्यामुळे तो गैरसमज होता. पण नाही, बाबूजींनी दिली. त्याच्यानंतर मी नाईट बघितलीच नव्हती मुख्य खूप अशी. आणि मग कुठेतरी 1.5-2 अशी मला वाटतं मिळायला लागली. आणि जेव्हा आजूबाजूला बघायचं तेव्हा त्यालाच माझे एवढे 1000 रुपये नाईट आहे आणि मी आपली 500 घेतोय किंवा 400 घेतोय, म्हटलं हे का? म्हणजे हा सिनियरिटी असेल. मग तो टी व्हीत दिसायचा, मग तो दिसणारा चेहरा होता. आणि मग जेव्हा त्याला व्हॅल्यू येते की तो बाबा दिसणारा चेहरा आहे, नोन चेहरा आहे. आणि मग तो कुठेतरी जेव्हा ओळख झाली माझी, तेव्हा ते पैसे संपले आणि जे मी मागेन ते मिळायला लागेल. निश्चित, ह्या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला म्हणजे विनोद हा तशा अर्थानं 30 सेकंडच्या रील्मध्ये पण होतो, आणि अशा वेळेला तुमच्यावर हे खेळवून ठेवणं आणि तेही तासतासभर खेळवून ठेवणं हे किती आव्हानात्मक आहे आणि कशा अर्थानं? कारण त्या कॉल टाईमला लोक येणं, म्हणजे 9 वाजताचा शो आहे तर 9 वाजताला येणं हे टीव्हीचं एक मर्यादा आहे, कारण आज OTT वर कधीही आपण बघू शकतो. अशा वेळेला हे आव्हान पेलणं हे किती आव्हानात्मक आहे. त्यात साबळे सारखा डॉक्टर असणं, तू असणं, ओंकार सारखं असणं, अशी माणसं येऊन हे करतायत, काय तुझा एक्सपिरियन्स काय या सगळ्या? नाही, खरंच हा ना प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण काय, 30 सेकंद आणि 1 तास ते होल्ड करता आलं पाहिजे. आता 30 सेकंदामध्ये जे काय करून जातात ते त्यांना तो 1 तास होल्ड नाही करता येणार. त्यामुळे ते आता जसं आमच्याकडे काही आले होते रील्सवाले, तर ते समोर बसून बघतात ना, तेव्हा त्यांना तो अंदाज येतो की खूप वेळ चालतं. आणि आम्ही नाटक केल्यामुळे, थिएटर केल्यामुळे हा अंदाज आम्हाला आहे, होल्ड करून ठेवणं काय असतं. आणि त्यातून आम्ही एवढं शिकत होतो की जेवढा वेळ होल्ड करायचं आहे आपल्याला प्रेक्षकांना आणि एवढं करून TV समोर आणायचं आहे त्यांना 1 तासासाठी, तर तो 1 तास जेवढा भयानक असतो ना आमच्यासाठी, म्हणजे साबळेचं कितीतरी कौतुक आहे आणि कितीतरी त्याला चॅलेंज घ्यावे लागतात. तो लिहितो स्किट आणि मग ती सादर होते, मग लोकांना आम्ही सादर करून दाखवतो, आवडतो. खूप चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंज असंच राहिलं पाहिजे, सतत भीती राहिली पाहिजे. आणि खरंच भीती वाटते. आता आपण इंटरव्ह्यू करतोय पण आपलं असं फक्त इंटरव्ह्यू संपल्यानंतर काय काम नाही असं नाही आहे, स्किट करायचं आहे, त्याचं आधी पाठांतर करायचं आहे आणि मग ते टेन्शन आता आमचं सकाळपर्यंत चालू राहणार. त्यामुळे फक्त तेवढ्यावरच होत नाही, येतं रे आम्हाला आता काय, मी काही बोललो तरी होतं असं नाही, त्याची भीती कायम आहे. आणि गुरुकुल जे आहे, जे मी म्हटलं केदार शिंदे, भरत जाधव सर, अलकाताई, हे गुरुकुल आहे, ही भिंत आहे आमच्या भोवती, त्यामुळे आतमध्ये आम्ही सेफ आहोत. ही गार्डरेल आहे टेक्निकली तुमच्यासाठी असणारी, आपण उभं राहतो आणि कडेवर असणारा जो आधार असतो गरांधी जसे असते. आणि त्याच्यामुळे तर आमचं काही चुकलं काय, बरं काय होतंय आणि अजून काय करायला पाहिजे आणि आता जे आहे ते करेक्ट आहे याच्यावरच चाला. त्यामुळे हा गायडन्स कोणालाच मिळतो असं नाही, जो आम्हाला मिळाला आहे त्यामुळे ते भाग्य समजतो, आम्ही भाग्यवान आहे.